नमस्कार, मी अश्विनी वानखडे, कृषी जागरणच्या एग्री न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. पंजाबमध्ये कृषी रसायन कंपनी UPLद्वारे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथे कंपनीचे विभागीय विपणन व्यवस्थापक मृत्युंजय शुक्ला म्हणाले की UPL कंपनीचे शगुन तणनाशक फार प्रभावीपणे फलारीस नियंत्रित करते, ज्याचा वापर करून अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी 80% सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजे एखादे कृषी उपकरण 100 रुपये किमतीचे असल्यास शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतील फक्त 80 रुपये, आणि हा लाभ फक्त OBC SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराव येथील कॅटल फेअर ग्राउंड येथे 15 PDFA इंटरनॅशनल डेअरी आणि ॲग्री एक्सपोचे आयोजन करत आहे. कृषी शास्त्रज्ञ कंपन्या आणि शेतकरी यांना कृषी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर एक्सपोचा मीडिया पार्टनर असेल कृषी जागरण. दररोज वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि पर्यावरणाची होणारी हानी यामुळे अभियांत्रिकाचे विद्यार्थ्याला नवनवीन शोध घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. वास्तविक मध्य प्रदेशातील हिमांशु पटेल यांनी एक अशी ई कार बनवली आहे जी केवळ तेलाचीच बचत करत नाही तर पर्यावरणासाठीही सुरक्षित असेल. ही कार केवळ 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटरचा प्रवास करते. हिमांशु सांगतात की या कारमध्ये ते सर्व काही आहे जे आजच्या आधुनिक इलेक्ट्रिक वाहनामध्ये उपलब्ध आहे, आणि ही कार फक्त 4 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. UPच्या प्रतापगड जिल्ह्याचे कृषी अधिकारी अश्विनी कुमार सिंग म्हणाले की रोटावेटरसह इतर कृषी उपकरणावर विभागाकडून 50% अनुदान दिले जात आहे, त्यामुळे शेतकरी कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.